पनवेलमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे। शुक्रवारी पनवेलमध्ये 183 रुग्ण सापडले असून 11 जणांचा मृत्यू झाला असल्याची नोंद झाली आहे। तसेच तब्बल 178 रुग्ण कोरोनातून मुक्त झाले आहेत। शुक्रवारी महापालिका हद्दीमधील पनवेलमध्ये 18, नवीन पनवेल येथे 26, खांदा कॉलनीत 7, कळंबोल येथे 18, कामोठे येथे 29, खारघर येथे 19, तळोजे येथे 13 असे एकूण 130 रुग्ण, तर ग्रामीण भागात उलवेमध्ये 13, करंजाडे येथे 9, साईमध्ये 5, सुकापूर येथे 3, कोळखे येथे 3, पालीदेवद येथे 3, अकोलीमध्ये 2, विचुंबे येथे 2, अजिवलीमध्ये 2, तर आदई, भोकारपाडा, डेरवली, दिघाटी, कराडे खुर्द, कोपरोली, कुंडेवहाळ, पळसपे, शिवकर, सोमटणे, वावंजे येथील प्रत्येकी 1 असे 53 रुग्ण सापडले आहेत। तर आज कोरोना विषाणूमुळे महापालिका क्षेत्रातील खारघरमधील 3, खांदा कॉलनी येथील 3, कामोठे येथील 2, पनवेल येथील 1, नवीन पनवेल येथील 1 आणि तळोजे येथील 1 अशा एकूण 11 रुग्णांचा मृत्यू झाला आहे। तसेच आज महापालिका क्षेत्रातील 122 तर ग्रामीण भागातील 56 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत। यामध्ये पनवेल येथील 16, नवीन पनवेल येथील 21, कळंबोले येथील 29, कामोठे येथील 34, खारघर येथील 19, तळोजे येथील 3, तर ग्रामीण भागातील उलवे येथील 22, भोकरपाडा येथील 3, शिरडोन येथील 3, उसरली खुर्द येथील 3, विचुंबे येथील 3, आदई येथील 2, आकुर्ली येथील 2, आपटा येथील 2, डेरवली येथील 2, नेरे येथील 2, सुकापूर येथील 2, तर भिंगार, चिंचवण, गव्हाण, नेवाळी, पालेबुद्रुक, रीडघर, तारा बारापाडा, उमरोली, वारदोली, करंजाडे येथील प्रत्येकी 1 रुग्णाचा समावेश आहे। दरम्यान महापालिका क्षेत्रातील आतापर्यंत 7,173 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले असून 226 रुग्णांचा मृत्यू झाला आहे। सध्या महापालिका हद्दीमध्ये 1,504 रुग्ण आहेत, तर ग्रामीण भागातील आतापर्यंत 2,233 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून 54 जणांचा मृत्यू झाला आहे। तर सध्या ग्रामीण भागात कोरोनाचे 364 विद्यमान रुग्ण आहेत। पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट।